हाय सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर मित्रांनो, विषय असा आहे, एखाद्या गोष्टीचं जर काम काढायचं म्हणलं की लय नादी गुढी लावायचे. कोण कोण नादी गुढी लावतात, कोणाकोणाची पोरं सांग. ही काय करतं माहिती का, नादी गुढी लावतो. सकाळी उठलं, पप्पी दिली, पुन्हा पप्पा मला तुझ्या जेवायचंय, पुन्हा पप्पा मला असं करायचंय, पप्पा मला तुझ्यापाशी बसून दे. मी म्हटलं हे सकाळी धरणं नादी गुढी का लावतंय. पण ह्याच्यामोर एक कारण आहे, काय आहे माहिती का, काय असन बरं, वळ का बरं तुम्ही, नादी गुढी का लावलं असन. होय आणू इकडे दिदी, इकडे का नादी गुढी लावलं असन दिदी. तरी अंदाज हिला काय करायचं असन, सकाधरण काय चाललंय ह्याच्या मनात. नाही नाही नाही, तू कुठे चालली आणि ही कमन काय काय माहिती. तर शाळेत जाऊ नये म्हणून नादी गुढी लावते, तिकडे मम्मी खावायची ना शाळेत जा म्हणून ही माझ्या पशी झटते. आणि मला आता काय आलं, हाऊस येऊन म्हणते पप्पा आजच्या दिवस नाही लय कटा आलाय, जाऊन कर शाळेत, राव कर घरी, राव कर घरी म्हणते. मग बघा मग एवढं नादी गुढी कमन लावायचं तर शाळेत ना घर राहायसाठी. अरे डायरेक्ट मला म्हणली असती पप्पा शाळेत जाऊ वाटताना, तर मी तुला म्हणलो कशाला म्हणलो असतो, नग जाऊ बा राह आजच्या दिवस. हा पुन्हा पालखी निघायची परवा तेरवा, दोन दिवस पालखी निघायची, नटापटा करायचा आहे, साडी घालायची, दोन दिवस खाडे, मग आजच्या दिवस शाळेत गेलो काय होईल तू सांग बरं. तुझीच पालखी निघायची शाळेत ना तुमची, तू रुकमाई व्हायचं आता निघण दोन चार दिवसात. उद्या चालाच होय पालखी निघायची, पालखी निघल्या पुन्हा मग उद्या खाड, परवा दिवशी काल्याला जायला लागेल जेवायला, तवा खाड, एवढी खाडी म्हणल्यावर कसं व्हायचं, कशी शाळा शिकायची, कशी तुला ई बी सी डी क ख यायचं. हा कवा जायची काय येत की असं घर राहिल्या विसरून जात, मोर पाठीमाग सपाट होत. मग काय करणार आता, आता शाळेत जाणार का राहणार, आज घर राह वाटले. काय झाले मराठी माध्यमिकला टाकलंय ना, त्याच्यामुळे एवढं हे झाले, शाळेत न जायचं हे झालं टेव झालं. ठीक आहे चल सगळ्यांना म्हणे एकदा तुझ्या ह्याच्यात, आणि म्हणा आजच्या दिवस घर राहणार, उद्यापासून रोज शाळेत जाणार, प्रॉमिस. काय काय करणार प्रॉमिस, प्रॉमिस काय करणार, आजच घर राहणार आणि उद्यापासून रोज शाळेत जाणार. मन शनि बाळासारखं रोज शाळेत जाणार, काय करणार, नीट लाडानी नाही नीट. हा आणि रोज लय अभ्यास करणार, आणि भात पण खाणार, भात पण खाणार, आणि बाय सगळ्यांना.